हाय नमस्कार कसं आहे बघा हिरवळ हिरवळ मस्त आहे का नाही स्वयंपाकाच्या कामाला आली होती बाय बरोबर आणि खरंच मी चोकलीच्या पप्पा बरोबर नाही राहणार मी इकडंच बायकडंच राहणार आहे लय चोकलीचा बाप मला भांडतोय आणि काय जण म्हणतात की राधा तू तुला यूट्यूबकडून पैसे चालू आहेत तर कशाला जाती पुण्यात घर ते घरच असतं आपल्या आपल्या घरी राहायचं आपल्या घरीच राहायचं तुला तिथं हाजरी किती भेटते तिथं स्वयंपाकाच्या कामाला मी का नाही आता कालचा एक दिवस गेला रात्र गेली आणि आजचा एक दिवस तर एका दिवसाची हाजरी बघा 300 रुपये आहे आणि परत रात्री नाईट पण केली ना मग ती 300 झालं एक नाईट आणि एक दिवसाचं असं 2 दिवसाचं 600 रुपये झालं आणि आजचा एक दिवस भरला झालं 900 रुपयाचं काम झालं आणि काय जणांना मला अशा पण कमेंट टाकले की एवढं मोठे युट्यूबर हा एवढं पैसे कमवते आणि लोकाची खरकटी भांडी कशाला नाही लोकांचं काय खरकटं काढायला कशाला गेली कसं आहे माहिती आहे का काम करायची मला काय लाज वाटत नाही आता तर सोडा युट्यूबवर हाय म्हणून 2 पैसे भेटतात पण ह्याच्या अगोदर खरकटं मरकटं खाल्लेलं आहे आम्ही मग ते दिवस विसरून जायचं का आणि समजा मी काय टाईमपास करत थोडीच आली मी कामाला आली असं पण घरात बसून बसून लय त्रास होत होता आणि 2 पैसे आलं आपल्याला तर काय ते काय वाया जात नाही बरोबर आहे का नाही पण कसं आहे ज्याची त्याची इच्छा असते कशी कमेंट टाकायची कशी नाही माझी तर काय मला जसं वाटेल तसं वाटतं मी पण माझ्या बाय चालली होती कामाला बायला म्हणलं मला पण यायचं आहे बाय म्हणत होते नको मग मी म्हणलं नाही मला पण यायचं या मग यायचं आहे म्हणल्यावर मग म्हणलं इथं बसून काय करायचं म्हणून लागली काम मला आणि सण्या पण आहे आमच्या बरोबर सण्याचं पण नो टेन्शन आहे भूक लागली खातं आहे पितं आहे राहतं आहे आणि काल दिवसभर काम करून 1 वाजता आम्ही इथं पोहोचलो म्हणजे हिंजवडीला काल दिवसभर काम केलं आणि आज आम्ही हिंजवडीला पोहोचलो हिंजवडीला काल दिवसभर काम केलं आणि रात्रीच्याला ह्या हॉलमध्ये आम्ही पोहोचलो रात्री 1 वाजता तिथलं काम झालं 11 केलं की इथं पोहोचलो 1 वाजता 1 वाजता परत आल्यावर जे आम्ही स्वयंपाकाला लागलो हो का कशी राधाबाई पांढरी चिपट झाली येताना निळा ड्रेस घातला होता आणि आता जाताना पांढरा शिपट आणि तेलकट जर झाला बघा पुऱ्या लाटायच्या भाज्या कापायच्या असं बरंच काय काम होतं आणि काम करायला मिळून मिसळून चांगलं वाटतंय मला आणि मिळून मिसळून मग खाणं पिणं पण आमचं चालू होतं या खाऊन पिऊन म्हणजे इकडं आल्यापासून जरा पोटभर जेवण करते मी आणि घरी होतं तेव्हा भूक पण लागत नव्हती काय नाही आता हे इकडं आल्यापासून जरा भूक बीक लागायला लागली कसं आहे माझ्या शेजारी तिथं बाळवणीत कोणीच नाही शेजारला काय नाही कुणाबरोबर खायचं लय पार स्वयंपाक करायचा मस्त भूक लागायची पण वाटायचं एकटीसाठी कुठं भाकरी थापत बसू म्हणून मी काय स्वयंपाक करत पण नव्हती आणि कधी सण्याला जर काय खायचं असलं सण्याला जर म्हणलं मम्मी भूक लागली तर मी म्हणायची मला भूक नसायची मग सण्याला एकट्याला मग सण्याला पैसे मागायचा मग सण्याला दिलं की सण्यानं काहीतरी जाऊन खायला घेऊन आला की झालं जर 2 चपात्या शिल्लक असलं तर मग सण्यासाठीच मी ठेवायची मग मी कधी म्हणजे मला खायचा मी स्वतः करून खायचा मला का नाही लय असं म्हणजे खा वाटत नाही मी स्वतःनं केलेलं मला असं दुसऱ्यांचं मिळून मिसळून खायला आवडतं आणि पहिल्यापासून तसंच आवडतं आणि त्यातमध्ये मी असते आजारी 2 मिनटं उभं राहिली की चक्कर येते पण हिथं आल्यापासून मी पोटभर जेवण करते बघा बायच्या हिथं आल्यापासून विषय आला चोकलीच्या पप्पाचा की मी त्यांच्या संग भांडण म्हणजे त्यांचं माझं भांडण झालं म्हणून मी इकडं आली आणि भांडण का झालं आहे हे तर काय तुम्हाला सांगायची गरजच नाही चोकलीचा बाप लय मला म्हणायला लागला कंप्लेंट माघारी घे तुला घ्यायच लागेल लय दबाव टाकतंय तर म्हणून मी आली इकडं निघून आता आई असती तर आईकडे गेली असती पण आपल्याला आई बापं नाही तर आणि भावाचं तर का आता तुम्ही बघितलंयस ती काय लपून नाहीच मग जाणार कुठं मग आली आपल्या ननंदबाईकडं तसे माझी ननंदबाई पण चांगले बरं का बघितलंस की तुम्ही आता ननंदबाईला पण माझ्या चल तिकडं म्हणून तिकडं फिरायला ही ती घेऊन जाते तर बघा नाही इथलं वातावरण कसलं मस्त आहे लय बाहेर आहे पण मी तुम्हाला का नाही मी जिथं जिथं काम केलं ना ती सगळं दाखवणार म्हणजे जिथं मी पहिलं राहिलेलं आहे ना ती सगळं दाखवायचा प्रयत्न करते मी तर चला
बाय कसं असतं काम केल्यामुळं काम केल्यामुळं काय अंग झिजत नाही आपलं बरोबर आहे का नाही मला सवय आहे काम धंदा करायची बरोबर का नाही चला मग बाय.